डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र, राज्यसभेचे उपसभापती, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष स्मृतिशेष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची 97वी जयंती रविवारी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन परिसरात साजरी करण्यात आली. सकाळी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करून जयंतीचा समारोह करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे, उपाध्यक्ष अशोक निमगडे, आमदार किशोर जोरगेवार, व्ही डी मेश्राम, विशालचंद्र अलोने, मृणाल कांबळे, प्रेमदास बोरकर, राजस खोब्रागडे, सुलभ खोब्रागडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची 97वी जयंती, त्यानिमित्त मी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेतर्फे सर्व जनतेला शुभेच्छा देतो, मंगलकामना करतो. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं कार्य म्हणजे फार मोठं कार्य होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 नागपूर 14 अक्टोबर 1956 नागपूर येथे धम्मदीक्षा दिली. तद्वतच बॅरिस्टर साहेबांच्या विनंतीनुसार चंद्रपूरला 16 ऑक्टोबर 1956 दीक्षा दिली आणि तेव्हापासून सारा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प ह्या नेत्यांनी घेतला होता. बाबासाहेबांचा मोठा संकल्प होता 16 डिसेंबर 1956, पण बाबासाहेबांचं 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण झाल्यामुळे ते होऊ शकलं नाही. आणि त्यानंतर जे जे नेते होते, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, दादासाहेब गायकवाड आणि शिवराज, या लोकांनी सारा भारत बौद्धधर्म करण्याचा संकल्प उचलला. काही ठिकाणी बौद्धधर्माची दीक्षा दिली. त्यानंतर जो बाबासाहेबांनी आपल्याला रिपब्लिकन 30 सप्टेंबर 1956 रिपब्लिकन पक्ष दिला आणि तो पक्ष बाबासाहेबांच्या हयातीत सुरू झाला नाही, पण त्याच्यानंतरच्या नेत्यांनी 30 ऑक्टोबर 1957 सुरू केला. त्यात बॅरिस्टर साहेबांनी हा पक्ष तळागाळापर्यंत सामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्यानुसार आजही तो पक्ष मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. त्याचं पक्षाचं आज मी राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे, पूर्णपणे बॅरिस्टर साहेबांनी सुरू केलेलं काम मी पूर्णपणे करत आहो. आणि आज आम्ही हा संकल्प ठेवला आहे की जे गरीब विद्यार्थी असेल त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही मदत करू. आणि बॅरिस्टर साहेबांचे पुतळा ज्या ज्या शहरात जे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते मिळून आपण तिथे तिथे आपण त्यांचा पुतळा उभारण्याचं कार्य करू, कारण काही लोकांची मागणी आली आहे गडचिरोली जिल्ह्यातूनही की तिथे बॅरिस्टर साहेबांचा पुतळा आपण उभारला पाहिजे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे. असं जेवढ्या जेवढ्या जिल्ह्यात होईल तेवढ्या जिल्ह्यात आम्ही बॅरिस्टर साहेबांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न करू.